दैवशाला साहेबराव भोसले व 30 वर्ष यांचा पती भैयासाहेब नरसिंह भोसले यांनी आग लावून घेतला. आमच्या शेतामध्ये पिकत नव्हतं म्हणून आम्ही दोघं जण पोट भरून घेण्यासाठी मंजुरी करण्यासाठी म्हणून पुण्याला गेलो होतो. तिथं जाऊन व्यसन लागलं दारूचं पत्याचं. कोणाचे वडीलधारी माणूस कोणी नव्हते सांगायला. मी घरी काम करत राहायचे मुलं सांभाळत. ते व्यसन जास्त झालं. असंच दारूच्या याच्यामध्ये दारू पिऊन रॉकेल टाकून घेतले अंगावरती जाळून घेतले. हे भैयासाहेबाचे फोटो आहे का पण जिवंतपणे? जिवंतपणे. मी असं सांगू इच्छितो, दारू बंदी शुल्क अधिकारी नांदेड यांना ताबडतोड दारू बंद करून आम्हा महिलांचा अत्याचार थांबणं अशी सूचना करू इच्छितो. हे माझा समुदाय. मी शांता यवतीकर, राज्य महाराष्ट्र, इंडिया अनहर नांदेड साठी.